करा ड्रग्स प्रकरणात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा जो आरोपी आहे आर्यन खान त्याला अजूनही जामीन मिळालेला नाहीये स्पेशल कोर्टाने एनडीपीएस कोर्टाने तर त्याचा जामीन नाकारलाच पण मुंबई हायकोर्टात सुद्धा ती केस अजूनही सुरूच आहे अजून त्याला जामीन मिळालेला नाही पण इतकी गंभीर केस ही झालेली असताना याच केस मधल्या दोन आरोपींना मात्र स्पेशल कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे आणि ते आर्थर रोड तुरुंगातून सुद्धा बाहेर आलेले आहेत हे दोन आरोपी नेमके आहेत कोण त्यांच्यावर सुद्धा आर्यन खान सारखीच काही डी पी एस ऍक्टमधली कलम लावलेली असताना सुद्धा अगदी कॉन्स्पिरसीची कलम लावलेली असताना सुद्धा त्यांची सुटका कशी काय झाली ते बेलवर बाहेर कसे काय आले आणि आर्यन खानला मग जामीन का नाही मिळत आहे आणि त्यांना जामीन जर स्पेशल कोर्टाकडनं मिळाला तर त्याचाच आधार घेऊन कुठेतरी आर्यन खानच्या केसमध्ये सुद्धा मदत होऊ शकते का याच सगळ्या गोष्टी आपण आता इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत सव्वीस ऑक्टोबरला स्पेशल कोर्टाने अविन साहू आणि मनीष राजगरिया या दोन आरोपींना जामीन मंजूर केला आणि बुधवारी त्याची डिटेल्ड ऑर्डर आली त्या डिटेल्ड ऑर्डरनुसार Uh, कोर्टाने असं म्हटलेलं आहे या केसमध्ये सुद्धा जज व्ही व्ही पाटीलच होते ज्या जे सेम जज आर्यन खानच्या केसमध्ये सुद्धा होते स्पेशल कोर्टामध्ये तर व्ही व्ही पाटील यांनी ऑर्डर uh, देताना असं म्हटलेलं आहे की एन सी बी हे सिद्ध करायला अपयशी ठरलेली आहे की हे जे दोन आरोपी आहेत ज्यांना सुद्धा कॉडिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणातच अटक करण्यात आलेली होती त्यांचे जे मुख्य आरोपी आहेत आरोपी नंबर वन आहे आर्यन खान दुसरा आहे अरबाज मर्चंट आणि तिसरी आहे मुनमुन दमेचा तर ह्या आरोपींसोबत हे जे दोन आरोपी आहेत अविन साहू आणि मनीष राजगरिया हे या दोघांशी कुठल्याही पद्धतीने कनेक्टेड आहेत का ते सुद्धा त्यांच्या सोबतच होते का हे प्रूव्ह करण्यात एन सी बी अपयशी ठरलेली आहे असं कोर्टाच्या डिटेल्ड ऑर्डरमध्ये सांगण्यात आलंय आता जेव्हा आर्यन खानची केस ही स्पेशल कोर्टात सुरू होती त्यावेळेला जेव्हा त्याच्या बेल रिजेक्शनची जी डिटेल्ड ऑर्डर आलेली होती तेव्हा कोर्टाने म्हटलेलं होतं तेव्हा जज व्ही बी पाटील यांनी म्हटलेलं होतं की एन सी बीचे आरोप आहेत की याच्यात कॉन्स्पिरसी आहे आणि त्यामुळे एन सी बीला याच्यात अगदी खोलवर जाऊन तपास करायचा जा आहे आणि त्याच्यामुळे बेल देता येणार नाही हे कुठेतरी कोर्टाने मान्य केलेलं होतं आणि त्यामुळे त्याची बेल ही रिजेक्ट झालेली होती पण या केसमध्ये अविन साहू आणि मनीष राजगरिया यांच्या केसमध्ये जेव्हा अविन साहू यांच्या वकील साना खान यांनी जेव्हा बाजू मांडली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की इथे कॉन्स्पिरसीचा प्रश्नच येत नाही कारण की मुळात जो अविन साहू आहे तो या कुठल्याही आरोपींना ओळखत नाही त्याच्याकडून कुठलेही व्हॉट्सअप चॅट सुद्धा मिळालेले नाहीत जे आर्यन खानच्या केसमध्ये मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे तो कुठल्या तरी या कॉन्स्पिरसीमध्ये इन्व्हॉल्व आहे हे कुठल्याही आधारावर प्रूव्हच होत नाहीये कारण की तो कुठल्याही आरोपींना ओळखतही नव्हता आणि नाही त्याच्याकडनं कुठले व्हॉट्सअप चॅट्स मिळाले कोर्टाने आपल्या डिटेल्ड ऑर्डर मध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की एनसीबी हे सांगण्यात सुद्धा अपयशी ठरलेली आहे किंवा त्यांनी जे आर्ग्युमेंट्स केलेत त्याच्यात कुठे असं दिसून येत नाहीये की हे जे दोन आरोपी आहेत अविन साहू आणि मनीष राजगरिया यांचं मेन मुख्य आरोपींसोबत कुठलं नेक्सस आहे ही कॉन्स्पिरसी रचण्यासाठी ते एकत्र एक आले होते असं कुठेही एनसीबीच्या आर्ग्युमेंट्समधनं प्रूव्ह होत नाहीये आणि जस्ट बिकॉज त्या क्रूजवर हे पण आरोपी उपस्थित होते मेन आरोपी तर तिकडे उपस्थित होतेच आणि हे दोघं सुद्धा उपस्थित होते म्हणून ते त्या कॉन्स्पिरसीचा भाग आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं सुद्धा ऑब्झर्वेशन जज व्ही व्ही पाटील यांनी नोंदवलं गेल्या आठवड्यात सुद्धा जेव्हा आर्यन खान अरबाज मर्शन मुनमुन तुम्ही पाहूच शकाल पण याचा सुद्धा उल्लेख जेव्हा या केसमध्ये एन सीबीच्या वतीने करण्यात आला तेव्हा सुद्धा कोर्टात जज व्ही व्ही पाटील यांनी म्हटलं की जस्ट बिकॉज आधीच्या मेन आरोपींची आरोपींचा जामीन जरी आम्ही नाकारला असेल तरी याचा अर्थ असा होत नाही की जे सह आरोपी असतील त्यांचा सुद्धा जामीन नाकारला जाईल त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे सिद्ध करण्यात तर एनसीबी अपयशी ठरतंय आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यावरचं जे कॉन्स्पिरिसीचं जे सेक्शन लावण्यात आलेलं ला होतं नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्टमधलं ट्वेंटी नाईन सेक्शन जे लावण्यात आलेलं होतं ते या केसमध्ये या दोन आरोपींसाठी अविंद साहू आणि मनीष राजघरिया या दोन आरोपींसाठी ऍप्लिकेबल नाही असं सुद्धा जज व्ही पाटील यांनी आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलं आता या केसमध्ये जसं आपण पहिल्यापासून ऐकतोय की आर्यन खानकडे ड्रग्स मिळालेले नाहीत पण अरबाजकडे मिळालेले होते तसंच काही प्रमाणात इथे असं आहे की अविन साहूकडे कुठल्याच प्रकारचे ड्रग्स मिळालेले नाहीत पण जो दुसरा आरोपी आहे मनीष राजगरिया त्याच्याकडे ड्रग्स सापडलेले होते पण ते अगदी स्मॉल क्वांटिटीमधले होते टू पॉईंट फोर ग्रॅम्सचे हे ड्रग्स सापडलेले होते आता मनीष राजगरिया याचे जे वकील होते दुबे आणि तारक सय्यद हे जो दोन त्यांचे वकील होते त्यांनी कोर्टात अशीच बाजू मांडली जी काइंड ऑफ साहू यांच्या वकिलांनी मांडलेली होती की त्यांना ते, ते या आरोपींना ओळखत नव्हते त्यामुळे त्यांचं नेक्सस आहे हे कुठल्याही वेने प्रूव्ह करता येऊच शकत नाही कारण ते आरोपी आहेत ते एकमेकांना ओळखत नव्हते याच्यावर सुद्धा जेव्हा जज व्ही व्ही पाटील यांनी ऑर्डर मध्ये याच्यावर म्हटलेलं आहे की जस्ट बिकॉज त्यांच्याकडे काही प्रमाणात जे आरोप आहेत त्याच्यानुसार ड्रग्ज सापडलेले आहेत त्याच्यावरून असं प्रूव्ह होत नाही की जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्या कॉन्स्पिरसीमध्ये यांचा सुद्धा समावेश आहे सुधा दुबे आणि सय्यद जे मनीष राजघरिया यांचे वकील होते त्यांनी कोर्टात एक महत्वाचा पॉईंट हायलाईट केला या केस संदर्भात ते म्हणजे की जेव्हा क्रूजवर या दोन आरोपींना पकडण्यात आलेलं होतं खास करून मनीष राजघरिया तेव्हा त्याच्याकडे सुद्धा जे टू पॉईंट फोर ग्रॅम्सचे ड्रग्ज मिळाल्याचा जो आरोप करण्यात आला तर त्या आरोपात सुद्धा तथ्य नाही कारण की हे ड्रग्स सिक्युरिटी गार्डने एन सी बीला आणून दिलेले होते त्याच्यावर सुद्धा कोर्टच्या ऑर्डरमध्ये असंच सांगण्यात आलेलं आहे कोर्टाने पुढे असं म्हटलेलं होतं की पंचनाम्यात सुद्धा असाच उल्लेख आहे की सिक्युरिटी गार्डने एन सी बी सी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना हे ड्रग्ज सुपूर्द केले त्यामुळे प्रथमदर्शनी आरोपींकडे कुठले ड्रग्ज होते असं दिसत नाही आहे हे सगळे आर्ग्युमेंट झाल्यानंतर कोर्ट या निष्कर्षापर्यंत पोहोचलं की जे सेक्शन ट्वेंटी नाईन आहे एनडीपीएस पी एस ऍक्टचं जे कॉन्स्पिरसी संदर्भातलं आहे ते या केसमध्ये ऍप्लिकेबल होत नाही सेक्शन थर्टी सुद्धा आहे जे बेलेबल ऑफेन्सेसला नॉन बेलेबल बनवतं तर ते सुद्धा या ठिकाणी ॲप्लिकेबल होत नाही सगळ्यात प्रा प्रामुख्याने त्याच्यात दोन कारणं देण्यात आली जी वकिलांच्या बाजूने मांडण्यात आली होती ती म्हण मन, ही म्हणजे की अविन साहू आणि जो दुसरा आरोपी आहे मनीष राजघरिया यांचे कुठलेही व्हॉट्सॲप चॅट्स नव्हते त्यांनी कुठल्याही आरोपींची नावं घेतलेली नव्हती आरोपींसोबतचे त्यांचे संबंध आहेत कुठल्याही वेने प्रूव्ह होत नव्हतं ड्रग पेडलर्सचा सुद्धा याच्यात संबंध नाही आहे ते त्यांना ओळखत नव्हते कुठले चॅट्स ते समोर आलेले नाही आहे आणि याच सगळ्या आर्ग्युमेंट्सच्या आधारावर या दोन आरोपींना बेल मिळाली सेशन कोर्टात सरकारकडनं आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की ह्या आर्ग्युमेंटचा आधार आर्यन खानच्या केसमध्ये घेण्यात येऊ शकतो का तर त्याची शक्यता ही फार कमी आहे कारण की दोन केस वरवर दिसायला जरी सेम असल्या एकाच प्रकरणातल्या जरी असल्या तरी सुद्धा आर्यन खान संदर्भात एनसीबीकडे सगळ्यात मोठा पुरावा ते दावा करतात त्याप्रमाणे आहे तो म्हणजे व्हॉट्सॲप चॅटचा ज्याच्या आधारे एनसीबीचे हे तर्क आहेत की आर्यन खान इंटरनॅशनल ड्रग रॅकेटमध्ये आहे का हा त्यांना संशय आहे आणि ड्रग पेडलर्ससोबतचे त्याचे चॅट्स आहेत असे सुद्धा अनेक आरोप आहेत आणि अरबाज मर्चंटकडे सुद्धा ड्रग्ज मिळालेले होते त्यामुळे या दोन केसचा किती आधार घेता येऊ शकतो हे म्हणणं कठीण आहे बॉम्बे हायकोर्टाकडनं आर्यन खान केस संदर्भातला काय निर्णय येतो हे अर्थातच तुम्हाला मुंबई वर पाहायला मिळेल आणि आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घडामोडींसंदर्भातली डिटेल्ड माहिती कुठे वाचायची असेल तर त्यासाठी तुम्ही तक डॉट इन ह्या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता ताज्या बातम्यांसाठी मुंबई तकला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक फॉलो आणि शेअर करू शकता लॉग इन करा मुंबईतक डॉट वर